नमस्कार, रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचं विचारधन, जीवनाचा सर्वात मोठा गुरु काय असतो? कारण काय जे शिकवतो ते कुणीच शिकवत नाही. आज दिनांक 22 जानेवारी, तर जाणून घेऊया या दिवशी घडलेल्या विशेष घटनांबद्दल आपल्या दिनविशेष या सत्रात. 2001 INS मुंबई ही क्षेपणास्त्र वाहुना नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली. 1297 योगी चांगदेव यांनी समाधी घेतली. 1999 ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहम स्टेन्स व त्यांच्या 2 मुलांची ओरिसाच्या केओंझर जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीतून जाळून हत्या करण्यात आली. 1971 सर्व मित्र सिक्री यांची भारताचे 13वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 1947 भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर करण्यात आला. 1924 रॅमसे मॅकडोनल इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमध्ये मजूर पक्ष प्रथमच सत्तेवर आला. 1901 राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर 7वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला. 1920 प्राध्यापक हर्श्री शेनोलीकर यांची जयंती. ते संत साहित्याचे अभ्यासक होते. 1916 हरिलाल उपाध्याय यांचा हा जन्मदिन. ते गुजराती लेखक, कवी आणि ज्योतिषी होते. त्यांचा मृत्यू 15 जानेवारी 1994 रोजी झाला. 1934 विजय आनंद यांचा आज जन्मदिवस. ते हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक होते. त्यांचा मृत्यू 23 फेब्रुवारी 2004 झाला. 1916 सत्येन बोस यांचा जन्मदिवस. ते बंगाली व हिंदी चित्रपट दिग्दर्शक होते. तसेच ते पटकथालेखक होते. चलती का नाम गाडी 1958, 1964 दोस्ती, 1967 रात और दिन, 1969 आंसू बन गए फूल आणि 1970 जीवन मृत्यू हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. त्यांचा मृत्यू 9 जून 1993 झाला. 1561 सर फ्रान्सिस बेकन यांची जयंती. ते इंग्लिश तत्ववेत्ते व मुसद्दी होते. त्यांचा मृत्यू 9 एप्रिल 1626 रोजी झाला. 1978 हर्बर्ट सटफ्लिक यांची पुण्यतिथी. ते क्रिकेटपटू होते. त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1894 झाला. 1975 काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचा स्मृती दिन. ते केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी होते. जन्म 16 नोव्हेंबर 1894. 1973 लिंडन बी जॉन्सन यांचा मृत्यूदिन. ते अमेरिकेचे 36वे राष्ट्राध्यक्ष होते. जन्म 27 ऑगस्ट 1908 रोजी झाला. 1967 डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा आज स्मृतिदिन. ते क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार होते. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1884 रोजी झाला. 1972 स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज स्मृतिदिन. ते हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते होते. तसेच समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञही होते. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 रोजी झाला. 1901 इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरिया यांचा मृत्यूदिन. त्यांनी 63 वर्ष 216 दिवस इंग्लंडवर राज्य केले. असे म्हटले जाते की त्यांच्या कारकिर्दीत इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसे अशी त्यांची ख्याती होती. व्हिक्टोरिया राणीच्या काळातच भारत इंग्लंडचा गुलाम झाला. त्यांचा जन्म 24 मे 1819 रोजी झाला. 1682 समर्थ रामदास यांची आज पुण्यतिथी. जन्म 1608. 1666 5वा मुघल सम्राट शहाजहान यांचा आपल्याच मुलाच्या कैदेत म्हणजेच औरंगजेब याच्या कैदेत 10 वर्ष राहिल्यानंतर त्यांचं निधन झालं. 5 जानेवारी 1592 हा त्यांचा जन्मदिवस. 1909 यू थांट यांच्या जन्मदिन. ते संयुक्त राष्ट्राचे 3रे सरचिटणीस होते. त्यांचा मृत्यू 25 नोव्हेंबर 1974 झाला. 1799 होरॅस बँडी डी सॅस्युरे यांचा आज स्मृतिदिन. ते ऑस्ट्रियन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहण शास्त्राचे जनक होते. धन्यवाद.